श्रीशंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या तयारीला लागावं असं आवाहन आमदार रामहरी रुपनवर यांनी केलंय. श्रीशंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर हा शेतकऱ्यांचा असून कारखाना जगला पाहिजे. सध्याची कारखान्याची कठीण परिस्थिती आहे. शासनाची भूमिका अनिश्चित आहे. जबाबदार व्यक्तींची आता गरज आहे. निवडणूक ही सभासदत्व जनतेच्या हिताचा आहे. सभासदांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून थकीत सभासद आणि कामगारांची देणे हा प्रश्न गंभीर आहे. सर्व सभासदांची चाचपणी करून योग्य धोरण ठरवून निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे संकेत विधान परिषदेचे सदस्य ॲडव्होकेट रामहरी रूपनवर यांनी दिले. श्रीशंकर सहकारी साखर कारखान्याच्या बचाव समितीची प्राथमिक बैठक हॉटेल मिरिडियन माळशिरस इथं पार पडली, त्यावेळी त्यांनी दिले. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फतेहसिंह माने पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, धनगर आरक्षण कृती समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हनुमंतराव सूळ, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ रामदास देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आणि माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंगभाऊ देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि माळशी रस्ते विद्यमान नगरसेवक डॉ मारुती पाटील, ॲडव्होकेट सोमनाथ वाघमोडे यांच्यासह असंख्य सभासद आणि शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आमदार ॲडव्होकेट रामहरी रूपनवर म्हणाले की निवडणूक ही अटळ आहे. या निवडणुकीत येणाऱ्या नूतन संचालकांवर मोठी जबाबदारी असणार आहे. अनेक सभासदांच्या आणि कामगारांचं देणं घेण्याची जबाबदारी संचालक मंडळावर राहणार असल्यामुळं सर्व प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सभासदांच्या गाठीभेटी घेऊन निवडणुकीविषयी भूमिका समजावून सांगून येणाऱ्या निवडणुकीमध्ये खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचं आवाहन करावं असंही सांगितलं. या मीटिंगवेळी डॉ रामदास देशमुख, हनुमंतराव सूळ, मेजर सूळ, भानुदास सालगुडे पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संग्राम पिसे यांनी केलं.